नमस्कार, होम वेद मराठी मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. मी स्वाती काळे. आज आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहोत. शेतामध्ये जाताना आम्हाला एक नदी लागते आणि आम्ही आज या नदीमधूनच जाणार आहोत, कारण की मुलांना या नदीतील पाण्यासोबत खेळायचं आहे. या ठिकाणी केळीच्या बागेमधून आम्ही काही केळीची पानं ही घेणार आहोत. केळीचा बार हा निघाला की मग केळीची जी पानं असतात ती जेवणासाठी वापरतात. आमच्या शेतामध्ये गुंजा ही वनस्पती आहे. गुंजा ही वनस्पती आयुर्वेदिक अशी मानली जाते. ही खूप बहुगुणी अशी आहे. ज्येष्ठमध्यासारखेच गुणधर्म यामध्ये मिळतात. त्यामुळे कप असेल, खोकला असेल किंवा तोंडातील छाले असतील तरी याचा पाला खाल्ला तरी खूप उपयोगी असा ठरतो. या वनस्पतींच्या बिया सुद्धा मौल्यवान वस्तूंच्या मोजमापनासाठी वापरण्यात येतात. ही बोरांची झाडं आहेत आणि याला छान असे बोर लागले आहेत. इथे काही चिकूची झाडे सुद्धा दिसून येतात आणि त्याला छोटे छोटे असे चिकू सुद्धा लागलेले आहेत. आज आम्ही शेतामध्ये वांग्याचं भरीत हे बनवणार आहोत. त्यासाठी दगडांची चूल या ठिकाणी मांडून घेतली आहे. याप्रमाणे चूल ही मांडली आहे. जळगावला आलो की आम्ही हे भरीत एकदा खातोच, कारण की जळगावचं हे भरीत खूप फेमस असं आहे. या ठिकाणी काही मक्याच्या काड्या ह्या घेतल्या आहेत आणि त्या पेटवल्यानंतर त्यावर वांगे हे भाजण्यासाठी याप्रमाणे घालून घेतले आहेत. याप्रमाणे वांगे भाजले की त्याची चव खूपच अप्रतिम अशी लागते. वांगे आता यामध्ये छान भाजता आहेत. थोड्याशा काळ्या आपण आलटून पलटून वांगे पूर्ण हे जाळ्यामध्ये भाजून घेणार आहोत.
त्याप्रमाणे या जाळ्यामध्ये आम्ही कच्च्या केळीसुद्धा भाजून घेणार आहोत. कच्ची केळी ही भाजल्यानंतर खूप छान अशी लागते. केळी भाजल्यानंतर यातच हिरव्या मिरच्यासुद्धा थोड्याशा या भाजून घेणार आहोत. या ठिकाणी चूल जी बनवली आहे त्यामध्ये थोड्याशा काड्या ह्या घालून घेतल्या आहेत. या ठिकाणी वांगेसुद्धा छान आता भाजली आहेत. याप्रमाणे वांगे उचलून आपण केळीच्या पानावर ठेवूया. ही सगळ्या साईडनी छान अशी भाजले गेली आहेत. याप्रमाणे सगळे वांगे काढून घेतल्यानंतर तिचे आपण याप्रमाणे साल काढून घेऊ. ही साल अलगदपणे निघते. याप्रमाणे सगळ्या वांग्यांची आपण साल या ठिकाणी काढून घेणार आहोत. त्यानंतर लसूण आणि ज्या भाजलेल्या मिरची आहेत त्या आपण याप्रमाणे कुटून घेणार आहोत. त्याचा एक ठेचा या ठिकाणी बनवणार आहोत. याप्रमाणे मिरची आणि लसूण आपण नीट असं बारीक करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जी वांगी आपण साल काढून घेतली आहे तिलासुद्धा याप्रमाणे थोडंसं मिक्स करून घेऊ. या ठिकाणी ठेचा हा बनला आहे. या ठिकाणी वांगं हे सुद्धा आता नीट मिक्स झालं आहे. त्याची डेटसुद्धा आपण काढून घेतली. त्यानंतर थोडं थोडं वांगं आपण करून याप्रमाणे ते असं स्मूथ असं ठेचून घेणार आहोत. हे वांग्याचं भरीत एकदम स्मूथ असं असतं. चूल ही आपण पेटवली आहे आणि त्यावरच कढई ही ठेवूया. याप्रमाणे कढई ठेवल्यानंतर कढई आपल्याला थोडीशी गरम होऊ द्यायची आहे. कढई या ठिकाणी गरम होते आहे. चुलीखाली आपण एक छोटंसं आणखी लाकूड घालूया जेणेकरून थोड्या वेळ ही चूल छान पेटत राहील. त्यानंतर आता कढई सुद्धा गरम झाली आहे. कढई ही गरम झाली आहे आणि यामध्ये आपण तेल हे घालून घेणार आहोत. तेल हे घातल्यानंतर तेल सुद्धा गरम होऊ देऊ आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याचा जो आपण ठेचा बनवला आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर ओलं खोबरं या ठिकाणी मी घालणार आहे. शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालतात पण आम्ही ओलं खोबरं हे यामध्ये घातलं आहे. ते छान असं परतून घेऊ. हे छान परतलं की मग आपण यामध्ये वांगं हे घालून घेणार आहोत. हे वांगं एकदम स्मूथ असं बनलं आहे. आता नीट ठेचा आणि वांगं हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठसुद्धा यामध्ये नीट मिक्स करून घेणार आहोत. या ठिकाणी भरीत हे छान असं स्मूथ बनलं आहे. यावर आता कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात ही घालून घेणार आहोत आणि तीसुद्धा यामध्ये नीट मिक्स करून घेऊ. या प्रकारे आपलं हे वांग्याचं भरीत या ठिकाणी तयार आहे. बाजरीच्या भाकरी, त्यानंतर लोणचं, शेतातील मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी
याप्रमाणे हे सगळं जेवणासाठी इथे आम्ही घेतलं आहे. कच्च्या केळी ज्या भाजून घेतल्या आहेत त्या याप्रमाणे आपण कट करून घेऊ. या भाजलेल्या केळींवर आपण मीठ हे घालून घेणार आहोत. त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर ही सुद्धा घालून घेऊ. आणि आता हे सगळं नीट मिक्स करू. त्यानंतर केळीच्या पानावर आपण याप्रमाणे वांग्याचं भरीत, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी, मिरची, केळीचे काप, बाजरीची भाकरी, लोणचं याप्रमाणे सगळं हे वाढून घेतलं आहे. आता हे जेवणाचं ताट या ठिकाणी तयार. शेतामध्ये ही चिवईची भाजी सुद्धा आहे. ही भाजी खाण्यास खूप छान अशी लागते, त्यामुळे थोडी ही तोडून अशी घेतली आहे. त्याचप्रमाणे तुरीच्या झाडाला तुरीच्या शेंगा सुद्धा लागल्या आहेत. या तुरीच्या शेंगा खाण्यास खूप छान अशा लागतात. ह्या अशा सुद्धा खातात किंवा याची भाजी सुद्धा करतात. याप्रमाणे या तुरीच्या शेंगा आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.